अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील कावडीचे सकाळी नमो पार्वती शिवहर हर महादेवाच्या गजरात शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान झाले. कळस ग्रामस्थांनी कावडी सोबत पायी चालत जाऊन कावडीची वळवण केली. शिवभक्त चैत्राच्या रणरणत्या उन्हात तब्बल 350 किलोमीटरचा पायी प्रवास करून भाविक सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेसाठी दाखल होतात. कडाक्याच्या उन्हात खांद्यावर कावड घेऊन चालणे सोपे नाही, मात्र शंभू महादेवाला भेटण्याच्या आवडीने हे भाविक रात्रंदिवस चालत राहतात. या पायी कावड यात्रेत महिलांसह आबालवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, कळस. कळसेश्वरच्या कृपेने शिखर शिंगणापूर, कळसबुद्रुक ते शिखर शिंगणापूर अशी पारंपरिक यात्रा अनादी काळापासून चालत आली. तिच्यातला गोडवा सातत्यानं वाढत चाललेला आहे. सुरुवातीच्या काळात अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये बरोबर 15-20 हजार शिधा घेऊन वारकरी मंडळी मोठ्या उत्साहानं शिखर शिंगणापूरला जायचे. भाविकांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली आणि रस्त्याने त्यानंतर सर्व वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था ठिकठिकाणी व्हायला लागली. त्यामुळं ही परंपरा सातत्यानं वाढत राहिली आणि विशेषतः तरुण वर्ग शाळांना सुट्ट्या पडल्यानंतर विशेषतः गेली 10 वर्षापासून आम्ही चित्र पाहतोय की विशेषतः तरुण वर्ग मोठ्या संख्येनं या देवाला या यात्रेकरता जात आहे. सर्व ज्या वारे आहेत, आषाढीची आहे, कार्तिकीची आहे, पैठणची आहे, त्र्यंबकेश्वरची आहे, त्या सर्वात कठीण वारी हिचा असा उल्लेख होतो. कारण भर उन्हाळ्यामध्ये जायला लागतं, पण परमेश्वर सगळ्या वारकऱ्यांना त्यांच्या ताकदीप्रमाणे त्याच्या शक्तीनं वाहून नेतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने यात्रा संपन्न होते. कुठेही कोणाला दगापटका होत नाही अशा पद्धतीने ही हा जो नियम चालू आहे कळसेश्वर ते शिखर शिंगणापूर हाचा अत्यंत चालत राहू अशी सर्व नागरिकांची सर्व भाविकांची इच्छा आहे. म्हणूनच मोठ्या उत्साहानं हा उत्सव.